पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी सहा मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबतची अधिसूचना जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी नुकतीच काढले यामुळे कारखाना निवडणुकीच्या अनुषंगानं हालचालींना प्रचंड वेग आलाय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी धनंजय डोयफुडे यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदार यादी बारा एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर बारा ते बावीस एप्रिल दरम्यान मतदारांच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि आक्षेप दाखल करता येणार आहेत या कालावधीनंतर आलेल्या आक्षेप हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत तीन मे रोजी हरकती आक्षेप यांच्यावर निर्णय घेतला जाणार असून सहा मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे